जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी कुंभकर्णी झोपेत असलेल्या राज्य व केंद्र सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आज जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर विधानसभा क्षेत्रातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारने विदेशातून कापूस गाठी आयात केल्याने व कांदा निर्यात बंदी धोरणामुळे कापूस उत्पादक व कांदा उत्पादक शेतकरी शेतमालाच्या कोसळलेल्या दरामुळे अत्यंत हालाकीचे जीवन जगत आहे। त्याचबरोबर सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू आदी शेतमालाचे भाव कोसळल्याने बाजारातील सद्यस्थितीत असलेल्या भावात शेतकरी शेतमाल विकून त्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी शेतमाल विकू शकत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। या उपोषणादरम्यान अनेक मागण्या या करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये कापसाला 15,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, कांद्याला 5,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, CMV रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विमा कंपन्यांकडून केळी बागांची वारंवार होत असलेली पडताळणी बंद करावी, वन्य प्राण्यांमुळे शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी, महावितरणाकडून शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबवावी, शेतपंपाला दिवसा 12 तास सुरळीत वीज देण्यात यावी, या मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा नेते संजय गरुड, जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपूत, JDCC बँकेचे संचालक नाना राजमल पाटील, शहराध्यक्ष सचिन बोरशे, संतोष झालटे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, माधव चव्हाण, गजानन खराटे, कृष्णा टोके, तालुका युवक शहराध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, विश्वजित पाटील, दत्तात्रय नेरकर, प्रशांत सुरवाडे, विठ्ठल गरुड यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तमाम शेतकरी बांधवांसाठी एक दिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि ते सकाळी 10 वाजेपासून सुरू आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे। या साखळी उपोषणामध्ये या झोपलेल्या गेंद्याच्या कातडीच्या सरकारला, मग ते राज्यातला असो की केंद्रातला असो, याला जाग येण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्याचं मानस आम्ही आज होऊ घातलेलं आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी येऊन सह्या केलेल्या आहेत, बरेचसे शेतकरी येऊन या ठिकाणी भेट देत आहेत। आज या कृषीप्रधान देशामध्ये शेतमालाचे आणि शेतकऱ्यांचे इतके वाईट हाल असतील हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे, त्यातल्या त्यात राष्ट्रीयकर्त्यांचं तर फार मोठं दुर्दैव आहे। राज्यातलं युतीचं सरकार घ्या का केंद्रातलं NDAचं सरकार घ्या, या सरकारने झोपेतच होऊन घेतलेलं आहे। मूळ मुद्द्यांपासून विचलित करण्यासाठी रोज हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा अशा माध्यमातून फक्त भानगडी लावण्याचं काम आणि आपला उल्लू शिधा करण्याचं काम आणि राजकीय पोळी बांधण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। ज्या आज खऱ्या जाणत्या बोलत्या समस्या आहेत त्या समस्यांकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही आहे। शेतकऱ्यांना नुसत्या वल्गना आहेत की आम्ही भावाने खरेदी करू। एक वर्ष एक 10-11 महिन्यापूर्वीचा काळ आठवा, महाविकास आघाडीचं सरकार होतं राज्यामध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारने ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, हरभरा हे आम्ही भावाप्रमाणे खरेदी केलं का नाही केलं हे शेतकऱ्यांना जाऊन विचारा। आपण प्रत्यक्षात मीडियाला माझं आव्हान आहे, 2750 रुपयांनी ज्वारी खरेदी झाली मागच्या वर्षी, 2350 रुपयांनी मका खरेदी झाला, आज 1000-1200-1200 रुपये क्विंटलनी भाव मागे येऊन व्यापाऱ्यांच्या रावण्या करून शेतकऱ्याला माल द्यावा लागतो आहे। मागच्या वर्षाचा कापूस आजपर्यंत पडलेला आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये, नवीन कापसाची लागवड सुरू झालेली आहे। दरवर्षी प्रत्येक या देशामध्ये या राज्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या ज्या वेळेस कृषीमंत्री असतील किंवा राज्यातले मुख्यमंत्री असतील त्या त्या वेळेस आपण त्यांचा कार्यकाळ आठवा, त्यांच्या कार्यकाळातली कामगिरी आठवा। शेतकऱ्याला प्राधान्याने कृषीमंत्री केंद्रात असताना दरवर्षी आपल्या कडधान्यांना अन्नधान्यांना 500-300 रुपये क्विंटलनी भाव चढा राहायचा,
चढा भाव मिळायचा. या सरकारच्या काळात उलटं समीकरण चालू आहे. 1,500 रुपये क्विंटलनी भाव मागे येत आहेत. कापसाला 6,000-6,500 रुपये भाव आज आहे. दरवर्षी मेमध्ये 10,000-11,000 कापून राहायचा. हे सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं आहे. बाहेरचा माल आयात करतं आहे आणि देशातल्या मालाला बाहेर डिमांड असून निर्यातबंदी उठवत नाही आहे. आयात शुल्क कमी केलं, निर्यात शुल्क वाढवलं, आपल्या देशातला माल बाहेर जायला नको आणि आपल्या शेतकऱ्यांना माल मिळा भाव मिळायला नको अशी धारणा या राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारची आम्हाला दिसते. म्हणून आमची विनंती आहे या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्ट केलेल्या आणि गळालेल्या घामातून पिकवलेल्या मालाला आणि कृषी अर्थव्यवस्था आपली भक्कम करायची असेल तर त्यांना हमी भावाप्रमाणे तात्काळ खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम यांनी करावं. दिवसेंदिवस महागाई वाढते, तरुणांची बेरोजगारी वाढते, शिक्षण घेणारे बिचारे कष्ट घेऊन कर्ज काढून शिक्षण घेत आहेत आणि एकही महाभरती नुसत्या घोषणा आहे हो. असे शब्द काढतात की ते कोणत्या डिक्शनरी सापडणार नाही. महाभरती प्रत्यक्षात एकही भरती नाही. 75,000 महाभरती सुरू होणार. मग ती आरोग्य खात्यात असेल, महसूल खात्यात असेल, पाटबंधारे खात्यात असेल, वेगवेगळ्या खात्यांमध्ये असेल. प्रत्यक्षात कृती शून्य आहे. आपले गिरीश भाऊ महाजन ढोंगी ज्यांनी 2012-13 7,000 रुपये भाव मिळावा म्हणून कपाशीसाठी आमरून उपोषण जिल्हा स्तरावर गेलं, ट्रॅक्टर भरून गाड्या भरून त्यांना भेटायला जायचे. आज कुठे आहेत ते? आज 10-12 वर्ष झाले, भाव वाढले पाहिजे का कमी झाले पाहिजे? यांच्या काळात भाव कमी होत आहेत. आज कमीत कमी 12,000-13,000-15,000 कपाशीला भाव मिळाला पाहिजे. ही रास्त मागणी आहे. गिरीश भाऊ कुठे तर पश्चिम बंगालमध्ये, गिरीश भाऊ कुठे तर कर्नाटकामध्ये, गिरीश भाऊ कुठे तर केरळामध्ये, गिरीश भाऊ कुठे तर आता जर्मनी देवने आले असतील बहुते जर्मनीवर. त्यांना स्वतःच्या मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी तरुणांनी गृहिणींनी डोक्यावर घेतलं, लागोपाठ 6 वेळा आमदारकी दिली, 2 वेळा मंत्रिपद दिले, तरी या तालुक्यातल्या समस्या ते सोडवू शकत नाही. नेहमी दुर्लक्ष करतात आणि बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन डांका पिटवतात. एवढंच काम यांचं राहिलेलं आहे. खऱ्या मतदारांना न्याय देणार नाही. ज्या मतदारांच्या जीवावर आपण 30 वर्ष आमदारकी भोगतो आहे, मंत्रिपद उपभोगतो आहे, त्या मतदारांचा यांना विसर पडलेला आहे आणि येणाऱ्या काळात मतदारांना ते आज जशी पाठ फिरवून दाखवत आहेत तशी येणाऱ्या लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद पंचायत समिती असो किंवा नगरपरिषद असो, या ठिकाणी मतदार त्यांना पाठ दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची घरची वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यात आज दिसतं आहे आणि म्हणून आम्ही या राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, या सगळ्या मंत्री महोदयांचा जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो आणि या बेशरम सरकारला खरोखर जाण असेल शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, तरुणांची, महिलांची, त्यांनी महागाई, बेरोजगारांसाठी काही उपक्रम, नोकऱ्या आणि शेतीमालाला हमी भाव देऊन तात्काळ हे प्रश्न सोडवावेत. नाही तर या देशातला प्रत्येक वर्ग, या राज्यातला प्रत्येक वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने संजय दादागडू तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलं आहे. खरं म्हणजे आदरणीय भाऊ या ठिकाणी आले, मेहबूब शेख प्रदेशचे युवकांचे अध्यक्ष आलेले आहेत. मेहबूबबाई, महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती आज शेतकऱ्यांची झालेली आहे. कपाशीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, मका खरेदी बंद आहे. अनेक समस्या प्रामुख्याने या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. CMV रोग केडीवर आले असताना त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री जळगावला मुक्तनगरला आले असताना उद्याच कॅबिनेटपुढे निर्णय घेतो, अद्याप निर्णय झालेला नाही. अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, त्या संदर्भात देखील कुठल्याही शेतकऱ्याला अनुदान किंवा मदत मिळाली नाही. दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. याच भागाचे आमदार मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब कपाशीच्या संदर्भात मागच्या काळात 7,000 रुपये भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण केलं होतं, परंतु त्या ठिकाणी यश आलं नाही. भाऊनी त्या ठिकाणी उपोषण सोडवलं आणि आज दोन्ही मंत्री, राज्य सरकार कपाशीच्या संदर्भात कुठली भूमिका त्या ठिकाणी वठवत नाही. 29 तारखेला जळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आज कपाशीची पेरणी 15-20 मेला आमच्या जळगाव जिल्ह्यात होत असते. पूर्व मशागत झालेली आहे.
पूर्वी असलेली कपाशी घरात असल्यानंतर देखील कपाशी कशी पेरावी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. आज शेतकऱ्यांना कर्ज भरता येत नाही, अनेक समस्या अडचणी आलेल्या आहेत. याच उद्देशाने आज जिल्हा राष्ट्रीयचे आणि तालुका राष्ट्रीयच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. योगायोगाने मेहबूब भाई आलेत, राज्यस्तरावर या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना प्रत्येक तालुक्याचा ते आढावा घेत होते. जे काही संकट आलं असेल त्याला ताबडतोब मदत देत होते. आज शेती मंत्री कोण आहे हे देखील आम्हाला माहीत नाही. अशा दुर्गम परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. आपण देखील मार्गदर्शन करावं, भाऊ मार्गदर्शन करतील. परत एकदा या ठिकाणी सर्व उपस्थितांचं खरं म्हणजे आपण एकटे नाही, जिल्हा राष्ट्रवादी तालुका आणि भाऊ आणि आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत. जे काही संकट असेल त्या संकटावर मात करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेईल एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष मेहबूब भाई आपला मार्गदर्शन करतात. आज जामनेर इथं शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं होत असलेल्या आंदोलनाला उपस्थित राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे आमदार आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र भैया, या भागाचे नेते संजय भाऊ गरुड साहेब, युवकांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राणा पाटील, प्रदेशचे उपाध्यक्ष ललित बागुल, जळगाव शहराचे अध्यक्ष रिंकू चौधरी, प्रदेशचे सरचिटणीस संदीप पाटील, आपल्या आमचे सहकारी सर्व पदाधिकारी. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदेचं सरकार हे सत्तेवर आलं आहे. मुळात भाऊ, भारतीय जनता पार्टीचा आणि शेतकऱ्याचा कधीच संबंध नव्हता, पण तुम्ही आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेते असताना कुठेतरी या पक्षाला शेतकऱ्यांच्या बहुजनाच्या प्रश्नावर बोलावं लागायचं हा त्यांचा, तुम्ही आणि मुंडे साहेब पक्षात असताना तुम्ही बोलायचे म्हणून तो नाविलाज होता. या मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन हे आज कुठे आहेत? विरोधी पक्षात असताना बाळ हॉस्पिटलमध्ये जायची नाटकं करणारे शेतकऱ्याच्या कपाशीला 7,000 रुपये भाव मिळावा म्हणून जे आता भैया साहेबांनी सांगितलं ते आज कुठे आहेत? तर आज ते विदेशात थंडीच्या ठिकाणी जाऊन इकडे ऊन जरा जास्त लागतंय जळगावात, म्हणून तुमचा काही का दिवस होत नाही, पण ते विदेशात जाऊन जरा थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसलेत. त्यांना तुमच्या शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही, तुमचं काही देणं घेणं नाही. त्यांना एकदा तुम्ही निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय शेतकऱ्याची किंमत काय असते हे या लोकांना कळणार नाही. एवढे नाटकं करायची विरोधी पक्षात असताना शेतकऱ्याचं पुतना मावशीचं प्रेम आणायचं, पार बैलगाडी घेऊन कुठं जायचं, कुठं रस्त्यावर झोपायचं, नाथाभाऊंनीच ते उपोषण सोडलं. खरं ते उपोषण मला तर आता असं वाटायला लागलं, जो माणूस विरोधी पक्षात असताना उपोषण करत होता तो सत्ता आल्यावर जर विदेशात जात असेल तर ते खरंच आमरण उपोषण होतं का? काहीतरी स्टेजच्या मागे जाऊन खाऊन पिऊन परत उपोषणाला बसायचे? कारण ह्यांना शेतकऱ्याची काही चिंता आहे अशातलं काही वाटत नाही. म्हणून आपण सर्वांनी या शेतकऱ्याच्या जाणता राजा म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्याकडे आपण पाहतो. ज्या ज्या वेळेला पवारसाहेब सत्तेत असतात त्या त्या वेळेला शेतकऱ्याचं हित हे प्रथम प्राधान्य देऊन त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळं आमची मागणी आहे सरकारकडं की सरकारनं या शेतकऱ्याच्या पिकाला त्या ठिकाणी भाव द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभर हे जामनेरचं आंदोलन राज्यभर आम्ही अधिक तीव्र करू. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी सुरू केलेलं आहे. यासाठी उपस्थित प्रदेशाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष महबूबभाई, संजय भाऊ गरुड, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र भाई, जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र पाटील साहेब व विविध पक्ष आमच्या विविध पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि मित्रांनो, आजचं हे लाक्षणिक उपोषण आहे. सरकारचं या उपोषणाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.
गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि या वर्षी शेतकऱ्याची परिस्थिती जितकी नाजूक आहे तेवढी गेल्या काही वर्षापूर्वी नव्हती। कारण या वर्षी जर पाहिलं तर अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, वादळ आलं, अन्य कारणामुळे शेतकऱ्याची खूप मोठी हानी झाली आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतामधून आलेल्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी एक बाजूला कर्जबाजारी झाला आणि शेतकरी आत्महत्या करायला लागला। सर्वात जास्त आत्महत्या अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये झाल्या। शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलं। आज कापसाला पाहिलं तर 7,500 ते 7,000 रुपयाच्या आत कापसाला भाव आज मागताय। म्हणजे अशी परिस्थिती आज झाली आहे की जुना कापूस घरात आहे, नवीन कापूस यायला लागलेला आहे, तरी जुना कापूस अजून विकता आला नाही शेतकऱ्यांना, अशी अडचणीची आज शेतकऱ्याची परिस्थिती आहे। मागच्या वर्षी जी ज्वारी 2750 रुपये प्रति क्विंटलने आम्ही खरेदी केली होती सरकार म्हणून ज्या आपल्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये ती ज्वारी आज 1650 रुपयाच्या भावानं विकली जाते। त्या ठिकाणी मक्याचे भाव गेले, कांदा तर 50 रुपये प्रति किलोनं घ्यायला कोण येत आहे 50 रुपये। भाजीपाल्याचे भाव गेले, टोमॅटो त्या ठिकाणी पाहिलं तर 25 पैसेसुद्धा, म्हणजे 1 रुपया किलोच्याही वर टमाटा कोणी मागायला तयार नाही, 50 पैसे 60 पैसे किलोनं मागताय। मग शेतकऱ्यांना करायचं काय असतं? आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ पुरवण्याचं काम सरकार करत आहे, सरकार त्यांच्या पाठीशी नाही आहे। सरकार शहरी भागाकडे जेवढं लक्ष देत आहे, ठाणे बिण्याकडे आमचे मुख्यमंत्री तेवढं या ठिकाणी देत नाही आहे। या ठिकाणी पाहिलं तर भर उन्हामध्ये आज 45-46 तापमान आहे जळगाव जिल्ह्यात आणि अशा तापमानामध्ये शेतकरी उपोषणाला बसतो आहे, आशेनं पाहतो आहे की मला काहीतरी भाव मिळेल। आणि आमचे या ठिकाणी आदरणीय गिरीश महाजन साहेब जर्मनीला जात आहे थंड हवेच्या ठिकाणी, म्हणजे यांना काय शेतकऱ्याचं घेणं आहे, फॅमिली सहित गेले असतील, आपल्या कुटुंबासाही तर जर्मनीला गेले, कोणतं कुटुंब नेलं ते माहिती नाही। इकडे शेतकरी आज अशा स्थितीमध्ये आहे की त्याला कोणी आधार द्यायला तयार नाही आहे आणि आपले मंत्री महोदय खुशाल फॉरेनला फिरत आहे। सरकार दरबारी मागच्या कालखंडामध्ये 7,000 रुपये भाव मिळावा म्हणून गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, जवळजवळ 10-12 दिवस उपोषण करतो असं सांगितलं होतं। खरं होतं का खोटं होतं पण उपोषण केलं होतं त्या कालखंडामध्ये। 10 वर्षापूर्वी 7,000 भाव देणारा तुमचा माणूस आज 7,000 रुपये कापूस घ्यायला कोणी तयार नाही अशी अवस्था आहे, तरी बोलायला तयार नाही। आपले मंत्री पालकमंत्री किंवा आपले गिरीश भाऊ महाजन हे दोन्ही, म्हणजे गिरीश भाऊ तर देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे सहकारी आहे, गुलाबराव पाटील एकनाथराव शिंदेंचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आणि सहकारी आहे। मंत्रिमंडळामध्ये यांचे खरी पद असेल ह्या लोकांचे, तर त्यांनी याविषयी बोलायला पाहिजे, भाववाढीविषयी करायला पाहिजे। पण आज एकही शब्द हे काढत नाही। एका बाजूला महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत चालली, गॅसचे दर वाढले, डिझेलचे वाढले, पेट्रोलचे वाढले, साऱ्याच किमतींचे वाढले। एका रात्रीमध्ये केंद्र सरकारने GST लावली आणि एका रात्रीत 18% भाव सगळ्या किमती वाढून गेल्या। तुम्ही कुठे जाता 18% किमती वाढून गेल्या, महागाईने उच्चांक गाठला आणि अशा स्थितीमध्ये तुमचे मंत्री आज बोलत नाही आहे। मंत्र्यांना तुमच्या महागाई कमी करण्यात रस नाही आहे, अन्य बाबींमध्ये रस मोठा आहे। त्यामुळे जेवढा त्याला देता येतो तेवढा शेतकऱ्यांसाठी दिला तर मला वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल। परंतु या ठिकाणी सुडाचं राजकारण करायचं, एक तुमच्या विरुद्ध बोलायला लागले की त्याच्याविरुद्ध ED लावायची, CBI लावायची, CD लावायची, अशा स्वरूपाची उद्योग करून दडपशाही आणायची। आमच्या जयंत पाटील साहेबांना ED चौकशी बोलवली, माझ्या मागे तर सगळ्या यंत्रणा लावल्या गिरीशने, म्हणजे मला म्हणतो की तुम्ही माझ्यावर मोका का लावला, अरे बाबा तू ED लावली म्हणून तर मागे मोका लागला, ED नसली तर मोका कसा लागला असता। पण आज तुझं सरकारचा माज येणार नाही आहे, त्याचा माज हाकत नाही असंही आहे। महाभारत रामायणापासून आम्ही आहे, आज तुम्ही करत राहा, नाथाबाईच्या मागे लावली, नाथाबाईच्या मागे ED आहे, नाथाबाईची करप्शन आहे, टॅक्स माझ्या मागे लागलेलं आहे, 2 वर्ष झाले माझी प्रॉपर्टी अटॅच करून ठेवलेली आहे, काल तर मला नोटीस कोर्टामधनं मिळाली, कोर्टामध्ये नाथाबाईची प्रॉपर्टी आहे, म्हणजे काय जप्त करता काय मिळस काय।
काय मोबाईल जप्त का घर जप्त करता आपण कोर्टामधून आता मला मिळालेली आहे म्हणजे आता त्या ठिकाणी जप्ती काय असं केलं मी काय केल्या उच्च काय केल्या अर्धापूरच्या रेस्टॉरंट गेलो काय सुरा आणि सुंदर नव्हतो त्यावेळेचे पेपर सगळ्या पेपरमध्ये दिसेल सुरा आणि सुंदरी तशामध्ये तर नाथाभाऊ नव्हता मदिरा मीनाक्षी हो मदिरा मीनाक्षी सुरा सुंदरी अशा ठिकाणी त्यावेळेस नव्हतो असं त्याला अजून भंडारांचे अनुदान जे पन्न रुपये द्यायचे होते ते त्याला अजून मिळाली आहे कृष्णा प्रत्यक्षात आता लाभ शेतकऱ्यांना त्यामुळे आंदोलन करायची वेळ येते थोडीशे तरी श्रम असेल तर या सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान जाहीर करावं अन्यथा आज तर शेतकरी कंटाळलाच आहे तुम्ही आता हे काही दिवस मोजताय त्यानंतर शेतकरी तुम्हाला नक्कीच याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आता शेतकरी शिंगाडे घेऊनच उभा आहे मागे गिरीश भाऊ म्हणत शिंगाडे आमच्याकडे होता होता ट्रॅक्टरवर द्या आम्हीच मोठं केलं की नाही हे सगळं जामनेर तालुक्याला माहीत आहे कुठे होते गिरीश भाऊ सर्वसाधारण एका प्रामाणिक शिक्षकाचा मुलगा चांगला पोरगा आहे म्हणून त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही नाहीतर पेन्शनवरच जगला असता पण हे सगळं करत असताना नाथाऊच्या मागे काय लागत जप्ती केल्या आम्ही काय केलं मला तर बऱ्याचदा असं वाटतं की मी काही सगळं गेलो नाही कोणाला पकडलं नाही बऱ्या भिंतीमध्ये चार भिंतीमध्ये मी दोन दोन तास तीन तीन तास पण अशी गुप्त गप्पाही करत नाही कुणाला घेऊन गाडीमधून आपल्या ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासमध्ये बसूनही मी कुणाला घेऊन कधी गेलो नाही मग हे सगळं करत असताना असा का नाथावरनं काय गुन्हा केला हे पाटील सर साक्षीदार आहे ना मी आलो म्हणून फरदापूरला वाचले कात्रणाने प्रत्यक्ष मी पहिल्यांदा काय स्थिती होती आता महिला कोण्या अवस्थेत होते हे कोण्या अवस्थेत होते हे सगळं मी होतो म्हणून वाचलं ना त्या दिवशी पियाना थोबाळीत मारली हे सगळं मी पाहिलं माझ्या नजरेसमोर आहे ना मला वाटतं माझीच मोठी चूक झाली की त्या वेळेस सोडून दिलं मध्ये टाकलं असतं तर बरं झालं असतं पण तो विषय जाऊ द्या बाजूला परंतु या ठिकाणी अशा स्वरूपाचा शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे आपला प्रयत्न आहे आणि त्यामुळे येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या सत्रामध्ये सरकारला मी आज विचारू हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणांत कार्यकर्त्याचं आहे ते निवड त्यांच्यापुरता नाही आहे त्यांच्यामागे जिल्हा उभा आहे त्यांच्यामागे प्रदेशाच्या संघटना उभी आहे आणि त्यामुळे हा प्रश्न तडीच लावण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू एवढंच त्या निमित्तानं सांगतो या बातमीत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार